म्हणजे ॲलोपॅथीचा वापर केव्हा करायचा, कुठे करायचा, कसा करायचा, स्टिरॉईड्सचा वापर जर करायचा असेल तर त्याचे संभाव्य दुष्परिणाम आपल्याला माहीत नकोत का? या सगळ्या स्टिरॉईड्समुळे पुढे जाऊन डायबिटीस होण्याची शक्यता वाढते, किडनी फेल्युअर होण्याची शक्यता वाढते, लिव्हरवर लोड वाढतो, हे सगळं गृहीत धरून आपण पुढे जायचं. मला जर त्या औषधाचे दुष्परिणाम माहिती आहेत, टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे, तर असं औषध वापरताना सावधपणा बाळगलाच पाहिजे. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. काही जणांचा प्रश्न होता की आयुर्वेद नेमका कुठे वापरायचा आणि ॲलोपॅथी मेडिसिन्स कुठे वापरायची, त्याच्या मर्यादा काय आहेत. ही प्रत्येक कंडिशन ही प्रत्येक वैद्याच्या विचारसरणीवर अवलंबून असणार आहे. माझा आयुर्वेदाचा जेवढा अभ्यास आहे तेवढा प्रत्येक आयुर्वेद पदवीधराचा अभ्यास असेलच असं नाही, किंवा माझाही अभ्यास कमी पडत असेल, माझ्या अभ्यासात दोष त्रुटी असू शकतात. एक सगळ्यात महत्त्वाचं, जसं त्या बिरबल बादशहाच्या गोष्टीमध्ये सांगितलं आहे की हाती मिळेल ते शास्त्र महत्त्वाचं. जेव्हा रुग्णाचा जीव वाचवायचा असेल, जेव्हा रुग्णाला अत्यायिक अवस्थेतनं बाहेर काढायचं असेल, जेव्हा रुग्णाला तात्काळ वेदनाशमन करायचं असेल, तेव्हा माझ्या हातात जे शास्त्र असेल ते शास्त्र महत्त्वाचं. मग ते ॲलोपॅथी असू देत, आयुर्वेद असू देत, निसर्गोपचार असू देत, अथवा होमिओपॅथी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं गावठी औषध असू देत, त्या औषधाने जर रुग्णाला बरं वाटत असेल, शब्द काय वापरला, रुग्णाला ज्या उपचाराने बरं वाटतं आणि ज्याचा पुढे आणखीन त्रास होणार नाही आहे भविष्यामध्ये, अशी औषधं केव्हाही कुठेही वापरायला हरकत नाही. हे झालं ग्रंथात लिहिलेलं. व्यवहारामध्ये काय करायचं? जेव्हा जेव्हा शरीरात कुठेही बायोटिक्स तयार झालेली असतील आणि जर ती त्रास देत असतील, उपद्रव देत असतील, तर अँटीबायोटिक्स वापरावेत. अँटीबायोटिक्स या शब्दाचा अर्थ काय आहे? तर जे शरीरामध्ये जीवजंतू उत्पन्न होत आहेत, या जीवजंतूंमुळे जेव्हा शरीरावर नुकसान होणारे परिणाम दिसत आहेत, तेव्हा या बायोटिक्सना मारणं अपेक्षित आहे, शरीरातनं बाहेर काढणं अपेक्षित आहे. तेव्हा या अवस्थेमध्ये अँटीबायोटिक्स वापरणं आवश्यक आहे. जीवरक्षक असा नाही आहे शब्द त्याला. शरीराला जे बाधा करणारे आहे त्याला ठार मारणं असा त्याचा अर्थ आहे. मग अशी कंडिशन केव्हा असते? जेव्हा इंग्रजी भाषेमध्ये आयटीस असा शब्द लागतो, टॉन्सिलायटीस किंवा अपेंडिसायटीस, सिस्टायटीस, कोलेसिस्टायटीस, आयटीस शब्द लागला की तिथे सूज असते आणि तिथे इन्फेक्शन असण्याचे चान्सेस जास्ती असतात. म्हणजे या अवस्थेमध्ये अँटीबायोटिक वापरायला काहीच हरकत नाही आहे. वेदनाशमन करणारी औषधं जी आहेत, नॉन स्टिरॉइडल असा एक जो ग्रुप आहे, NSAIDS असं म्हणतात त्याला, या औषधांचा देखील युक्तीने वापर करायला हरकत नाही. म्हणजे जेव्हा खूप तीव्र वेदना आहेत, खूप डोकं दुखतं आहे, आता काय करायचं, याला आयुर्वेदात उपचार आहेत का? आहेत उपचार, परंतु जेव्हा हाती जे शस्त्र असतं तो उपचार करणं महत्त्वाचं असतं. अशा वेळेला आयुर्वेदात काय सांगितलं आहे? तिथे वेदन सांगितलं आहे, रक्तमोक्षण सांगितलं आहे, बस्ती सांगितली आहे, किंवा आणि तात्काळ काही दाबन पद्धती, बिंदू दाबन पद्धतीमध्ये सांगितलं आहे. ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत, ॲक्युपंक्चरचे काही पॉईंट्स आहेत. ह्या सगळ्या उपचारांपेक्षा मला जर एखादी गोळी घेऊन बरं वाटत असेल तर तात्काळ ती गोळी घ्यावी. फक्त त्या गोळीचे साईड इफेक्ट्स, दुष्परिणाम माझ्या शरीरावर काय होत आहेत हे जर मला आधीपासून माहिती असेल तर त्याचे अँटीडोटसुद्धा आपल्यासोबत ठेवणं आवश्यक आहे की नाही. म्हणजे जेव्हा एखादी मी क्रोसिन गोळी घेतो आहे, किंवा एखादी डोलो गोळी घेतो आहे, किंवा एखादं पिरॉक्झिकॅमसारखं गोळी औषधं घेतो आहे, तेव्हा त्याला अँटीॲसिड बरोबर घेणं आवश्यक असतं. बरं, हा जो काही अँटीबायोटिकचा कोर्स असतो हा पूर्ण डोसमध्ये करावा लागतो. जर तो अर्धवट सोडून दिला तर त्या शरीरात, माझ्या शरीरामध्ये त्या अँटीबायोटिक्सचे जे काही गुणधर्म आलेले असतात ते कदाचित कमी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जेव्हा अँटीबायोटिक्स वापरायचे असतात तेव्हा त्या डॉक्टरनी त्यांच्या शास्त्रानुसार जे योग्य डोस दिलेले असतील, मग ते कदाचित 200 मात्रेचे असतील, 400चे असतील, 800चे असतील किंवा 1200चे असतील, ते त्या डोसमध्ये फुल डोस करणं अपेक्षित आहे. तेवढ्या दिवसांचा कोर्स करणं अपेक्षित आहे. म्हणजे काही अँटीबायोटिक्स ही दिवसाला एकदा घेऊन पुरतात, काही अँटीबायोटिक्स दिवसाला 2 वेळा घ्यावी लागतात, 12 तासांचे 2 शॉट्स घ्यायला लागतात, काही तोंडावाटे, काही सलाईन वाटे, काही इंजेक्शनने, अशी या अँटीबायोटिक्सची रचना असते. त्या कंडिशनला त्यांच्या शास्त्रानुसार जे योग्य वाटतं तो सल्ला ते देणारच आहेत, तो बरोबरच आहे. म्हणजे या शास्त्राची जी मर्यादा आहे तिथे जेव्हा ती शास्त्राची मर्यादा संपते, अँटीबायोटिक्स घेऊन देखील जिथे उपशय मिळत नाही, बरं वाटत नाही, अशी जेव्हा रुग्णाला भावना असते तेव्हा तिथे आयुर्वेद सुरू होतो असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक वेळेला अँटीबायोटिक्स वापरलेच पाहिजेत असं काही नाही आहे. आयुर्वेदामध्ये असे काही आणखीन फंडे आहेत की ज्या फंड्यांमधनं आपण वापर करून आपल्याला ही अँटीबायोटिक्ससुद्धा टाळता येऊ शकतात. अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज जे आहेत त्यामध्ये देखील काही लोकल ॲप्लिकेशनसाठी ट्यूब्स दिल्या जातात, मलमं दिली जातात.
डायक्लोफेनॅक मलम वरनं लावलं तर जिरू शकतं, मग आमचं सहचरादी तेल का नाही जिरू शकणार, मुरुवेंडना तेल का नाही जिरू शकणार, जिरतं. आम्ही त्या पद्धतीत त्या डोसमध्ये ॲप्लाय करत नाही म्हणून आयुर्वेदाला रिझल्ट येत नाही असं म्हणतात. जिथे तेल लावायला सांगितलं आहे तिथे ते तेल प्रचंड मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे. पोसाभर तेल एका हातासाठी सांगितलेलं आहे स्नेहनासाठी. मग जर तुम्ही अत्तर लावता तसं जर तेल लावलं तर कसा रिझल्ट येणार? कर्ण पुरण असा शब्द सांगितला आहे, तिथे दोन थेंब चार थेंब कानामध्ये घालून कानातली दुःख कशी कमी होणार? ज्या डोसमध्ये औषध सांगितलं आहे त्या डोसमध्ये औषध दिलं तर आयुर्वेदाचा सुद्धा तसाच गुण दिसतो, चमत्कारिक गुण दिसतो. ॲलोपॅथीची औषधं आणखीन कुठे वापरायची? तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शस्त्रकर्म करायचं आहे तिथे वेदनाशामक किंवा भूल निर्माण करणारी काही औषधं घ्यावी लागतात. तिथे आयुर्वेदाच्या मर्यादा येतात. त्याच्या पलीकडे आज जर विज्ञान डेव्हलप झालं असेल तर असं एखादं वेदना शमन करणारं, तात्काळ वेदना शमन करणारं, स्थानिक काय आपण म्हणू डिसेन्सिटायझर असं जर आपल्याला काही वापरता आलं तरी आपल्याला चालू शकणार आहे. जशी दाढ काढायची असेल किंवा एखादं ॲप्सेस ओपन करायचं असेल किंवा एखादा अपेंडिक्सचा छेद घ्यायचा असेल अशा वेळेला आपण त्या भूल देणाऱ्या औषधांचा वापर आपण युक्तीने करू शकतो. परंतु एकदा फरक पडला स्टिरॉईड हा आणखीन एक ग्रुप आहे. ॲलोपॅथीमधले स्टिरॉईड्स हा हातातलं एक महत्त्वाचं अस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. जिथे बाकी काहीच चालत नाही तिथे या अस्त्रांचा वापर करायचा. म्हणजे लढाईमध्ये कसं, पहिल्यांदा हाती शस्त्र घेऊन लढायचं, नंतर फेकून मारायची शस्त्र वापरायची, मग गदेसारखे काही प्रहार करायचे, घोड्यावरनं वेगामध्ये जात असताना भाले खुपसायचे, हत्तीवरनं किंवा उंटावरनं वरून खाली असलेल्या सैनिकाला शत्रुसैन्याला मारायचं, किंवा काही वेळा इकडनं तिकडे काही अंतर लांब असे स्फोट घडवून आणायचे, याला म्हणतात अस्त्र. अशी अस्त्र पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये युद्धामध्ये वापरली जात होती. त्याचे काही शिलालेखांमध्ये त्या बॉम्बचे प्रतिकृती देखील आपल्याला आज बघायला मिळतात. हे सगळं काय आहे? हे सगळं जसं बाहेर विश्वामध्ये घडतं आहे तसंच आपल्या शरीरामध्ये देखील घडत असतं आणि ती युक्ती आपल्याकडे पाहिजे. म्हणजे ॲलोपॅथीचा वापर केव्हा करायचा, कुठे करायचा, कसा करायचा, स्टिरॉईड्सचा वापर जर करायचा असेल तर त्याचे संभाव्य दुष्परिणाम आपल्याला माहीत नकोत का? ह्या सगळ्या स्टिरॉईड्समुळे पुढे जाऊन डायबिटीस होण्याची शक्यता वाढते, किडनी फेल्युअर होण्याची शक्यता वाढते, लिव्हरवर लोड वाढतो, हे सगळं गृहीत धरून आपण पुढे जायचं. मला जर त्या औषधाचे दुष्परिणाम माहिती आहेत, टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे, तर असं औषध वापरताना सावधपणा बाळगलाच पाहिजे. अन्यथा या औषधांच्या फायद्यापेक्षा दुष्परिणामच जास्त दिसत आहेत. शस्त्रम शास्त्रम सलिलम पात्रम अपेक्षण्यतः असा एक श्लोक आहे. शस्त्र शास्त्र आणि पाणी हे वापरणाऱ्याच्या बुद्धीनुसार त्यामध्ये गुण आणि दोष उत्पन्न करत असतात. मग मी एखादं औषध वापरत असताना ते मी फायद्यासाठी वापरतो आहे की त्याचे तोटेच जास्ती आहेत, तिथे थांबणं आवश्यक आहे. ब्लड प्रेशरची गोळी आयुष्यभर घ्यायची किंवा डायलिसिस आयुष्यभर करायचं किंवा शुगरसाठी औषधं आयुष्यभर घ्यायची ही संकल्पना थोडीशी चुकीची आहे. त्या शास्त्राची मर्यादा आपल्याला लक्षात आली पाहिजे. माझ्या हातात जी शस्त्रं आहेत ही जर प्रचंड ताकदीची शस्त्रं असतील तर फुसक्या शस्त्रांची किंवा ज्याला प्रचंड साईड इफेक्ट्स आहेत अशा शस्त्रांची वापर करण्याची आवश्यकता गरज वैद्यांवर येऊ नये हे निश्चितपणे. कुठे थांबायचं हे ज्याला पक्कं माहिती असतं त्यानेच गाडीला जोर लावून गाडी पुढे पळवायची असते, अन्यथा अपघात होण्याचा धोका निश्चित कायम असतो. धन्यवाद.